ता शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच बापना ज्वेलर्स जे हा विश्वास ही परंपरा आहे म्हणजे मला आठवते आप की आपल्यापैकी काही लोकांना मी सांगायचो हिंडत होते ते मेहनत करत होते मी अरे काळजी घ्या मला नाही होत म्हणे कोविड मला कोविड होत नाही असे म्हणणारे आपल्यातले काही पुष्कळ लोक होते आणि ते गाफिलपणे राहिले अजूनही आपले अनेक नेते मंडळी नगरसेवक कार्यकर्ते जनतेतले लोक समाजातले लोक याला गंभीरतेने घेत नाही आहे याचे दुष्परिणाम आहे याचे साईड इफेक्ट्स आहेत लंग्स खराब होऊन जातात लंग्स ट्रान्सप्लांट मी रोज आता हे जे ॲम्ब्युलन्स काल ॲक्सिडेंट झाला या ॲम्ब्युलन्समधून मी एम जी एम एंग चेन्नईच्या हॉस्पिटलला अनेक लोकांना पाठवतो आहे तिथे लंग्स ट्रान्सप्लांट करणं हार्ट ट्रान्सप्लांट करण्यापर्यंत जायची वेळ येते आहे त्यामुळे येणारा हे सोपी नाही आहे हे संकट तुम्ही याच्यात हे जे आहे आणि ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जे आपण वागतो हे काही चांगलं नाही आहे आपण सगळेजणं हात जुळून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे देवेंद्रजी सहित सगळ्यांना त्यांनी आता गडचिरोलीत दौरा केला आवश्यक आहे जाणं पण त्या जाताना गाडीत किती लोकं बसतील शक्यतोवर आता व्हिडिओ कॉन्फरन्सने सगळं केलं पाहिजे आपण देखील आपल्या सगळ्यांच्या चर्चा व्हिडिओ कॉन्फरन्सने करा विशेषतः आपल्या मोबाईलवर आता व्हिडिओ आहे त्यांनी सगळ्यांशी संपर्क साधा कोणाच्या घरी जाऊ नका शक्यतोवर हे टाळा हे फार तुम्ही जितकं लाईटली घेता तेवढं लाईटली नाही आहे आपण अनेक कार्यकर्ते गमावलेले आहेत आणि आता बाकीचे जे, जे कामं असतील अन्य रस्त्याची पुलाची किंवा पार्टीची वगैरे ती देखील आहे महत्त्वाची पण ती देखील घरून करा आता येणाऱ्या काळामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना गमावणं हे काही आपल्याला परवडणार नाही पहिलं काम म्हणजे आपण आपली स्वतःची पूर्ण काळजी घ्या आपले अनेक कार्यकर्ते आपण गमावलेले आहे आणि हे सगळ्या नेत्यांना माझी विनंती आहे हे पार्टी वगैरे जे कामं आहेत ते महत्त्वाची आहेत पण आपला जीव वाचला तर पुढे काही करता येणार आहे आणि म्हणून आपल्याला पहिल्यांदा आपल्या आपल्या सगळ्यांनी करा आणि माझी अजून एक विनंती आहे मी मला फायदा झाला म्हणून तुम्हाला सांगतो आहे की मी रोज सकाळी एक तास प्राणायाम करतो माझा व्हिडिओ त्या यूट्यूबवर आणि याच्यावर आहे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे त्या प्राणायामामुळे माझी तब्येत दुरुस्त झाली माझी एनर्जी वाढली तुम्ही माझ्याकडे मला बघत असाल गेल्या तीन दोन तीन चार महिन्यामधून मी कधी चेहऱ्यावरचा थकवा था नाही आहे एनर्जी वाढलेली आहे मी रोज पंचवीस मिनटं सकाळी चालतो पंचवीस मिनटं दुपारी चालतो नंतर सकाळी प्राणायाम करतो आता पुन्हा मी पाऊण तास व्यायाम केला आणि औषधं वगैरे व्यवस्थित घेऊन तब्येतीची काळजी घेऊन मग काम करतो त्यामुळे मी जे चूक केली अरविंद शहापूरकरणे मी बी जे पीचं काम करायचो आम ते ते वे अनेक वेळा आम्ही सकाळी जेवलो नाही समोसे खायचो तर्री खायचो आणि तसंच राहायचो त्या मारुती व्हॅनमध्ये टिनपाट व्हॅन होती एक रवींद्ररावची त्याच्यात बसून विदर्भाचा दौरा करायचो कधी स्कूटरवर बसून फिरायचो आम्ही आमच्या तब्येतीची काळजी घेतली नाही आणि लक्ष्मराव मानकर होते त्यांनी काळजी घेतली नाही सदाशिवराव देवधर विद्यापीठ त्यांनी आपली काळजी अनेक कार्यकर्त्यांनी कामाच्या आणि भावनेच्या भरात आपली काळजी घेतली नाही आणि शेवटी ते कार्यकर्ते मग जास्त काळ काम करू शकले नाही तर माझी आपल्याला विनंती आहे की पहिली प्रायोरिटी आपली हेल्थ आपला परिवार दुसरी प्रायोरिटी आपल्या घराच्या सगळ्या आर्थिक व्यवस्था आणि मग तिसरी प्रायोरिटी आपली पार्टी समाज आणि लोकांना मदत करणं याच्यातून आपण काम केलं भावनेच्या भरात आपण अनेक गोष्टी विसरून जातो आपले कर्तव्य आणि आपल्याकडेही लक्ष देत नाही मी तुम्हाला अतिशय नम्रतापूर्वक सांगतो की तुम्ही सगळेजणं पहिले स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या गाफील राहू नका मला होत नाही कोविड हे सगळे तुमच्यातल्या नावं नाही घेत मी मेरी अँटीबॉडी क्या कोणती बॉडी आहे ती म्हणे एक कार्यकर्ता म्हणे मला मेरी बहुत बौध आके आय कोविड आया चला गया गामुळे बडे सॉलिड कुछ नाही हुआ बोले मेरेको आता नंतर त्याला कोविड झाला एक जण म्हणे मला मेरेको होता नाही बोले कुछ मैं म्हणजे घुमराव मग मैं होताही नाही कोविड वगैरे को कुछ त्याला कोविड झाला म्हणजे हे जेवढे जेवढे सांगणारे होते ते सगळ्यांना कोविड झाला आता हे काही चांगली गोष्ट नाही आहे पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की स्वतःची सगळी काळजी घ्या घराची काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या आसपासच्या लोकांना याची गंभीरता समजावून सांगा सगळ्यांना वॅक्सिनेशन करण्याकरता बूथवर घेऊन या कोणाचं झालं नाही त्याची काळजी घ्या आणि याच्यात राजकारण करू नका आपण या सगळ्याच गोष्टीमध्ये बोर्ड लावले पाहिजे आणि झेंडे लावले पाहिजे गरज नाही लोकांना माहिती आहे आणि लोकांना आता यावेळी आपण जर असं काही राजकारण केलं तर लोकांना मनातून ते आवडत नाही पण तुम्ही जे करणार आहात त्याचं क्रेडिट आपोआप तुम्हाला आणि पार्टीला मिळणारच आहे आपण जे करतो त्याच्यावर जगात आता मीडिया आहे वर्तमानपत्र आहे सगळीकडे ते जात आहे त्यामुळे आपण आपल्या सेवा कामाचा आ, मर्यादित एका माहिती होणं लोकांना इथपर्यंत त्याचा प्रचार करणं ठीक आहे त्याचा फार बागुलबोवा करणं एकच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि चार जणं त्याचे फोटो काढून राहिले वारंवार पाठवून आले असं करू नका त्याच्यातून आपल्याबद्दलचं इम्प्रेशन वाईट होईल आपण हे सांगतो हो की जे आपण हो मनसा सततम स्मरणीयम वचसा सततम वदनीयम लोकहितम करणीयम म्हणजे राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही आहे समाजकारण राष्ट्रकारण आणि विकास कारण म्हणजे राजकारण आहे हे खरं राजकारणाचा अर्थ आहे नुसत्या निवडणुका लढवणं आणि सत्तेत जाणं एवढंच काही त्याच्यातला भाग नाही आहे पण मला आपल्याला एवढीच विनंती की यावेळी समाजाच्या मागे गरीब माणसाच्या मागे जात पंत धर्म पार्टी पक्ष विसरून सगळ्यांच्याबरोबर आपण योग्य प्रकारे मदत करून उभं राहणं हेच भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या नेतृत्वाला पार्टीला याचे नक्कीच फळं मिळणार आहेत हे मागून मिळणार नाही हे काम करून आपोआप नैसर्गिक रूपाने मिळतील त्याची चिंता करू नका करणाऱ्याने करत राहावे घेणाऱ्याने घेत राहावे आणि घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात मागावे असं म्हटलं आहे त्याच्यामुळे कुसुमाग्रजांचं एक कविता आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी त्याच भावनेनी वागलं पाहिजे एवढी काळजी घेऊ सगळ्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे